कारण है कैसे? माझ्या पप्पांसाठी. त्यांना अशीच तुझ्यासारखी घर कामाला काकूबाई टाईप बाई पाहिजे. आणि त्यात ना तू एकदम परफेक्ट परफेक्ट. असं शॉक बसायला काय झालं? मी सेलिब्रिटी आहे, माझ्या हजारो गर्लफ्रेंड्स आहेत आणि लग्नानंतर पण असणारच आहे. कळलं का? तुझ्या घरच्यांवर, तुझ्यावर आणि तुझ्या वडिलांवर मी उपकार करतोय. तुझ्याशी लग्न करून त्यामुळे ह्या उपकाराची परतफेड म्हणून माझ्या आई वडिलांची सेवा करण्यात तुला काहीच प्रॉब्लेम नसावा. बरोबर ना? आठवतंय मी तुला म्हटलं होतं की तुझ्यामध्ये आणि देवामध्ये काही झालं असलं ना तरी मला काही फरक पडत नाही. तुमच्यामध्ये काय झालंय काय नाही झालंय हे तुम्हाला माहित. आय केअर अ डॅम. हे लग्न होणारच. सत्य ऐकायची सवय असं म्हणाली तेच ना काहीतरी. मग कसं वाटलं हे सत्य ऐकून? अगं सावर स्वतःला. उद्यापासून तू मिसेस शेखर होणार आहेस. तू या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे. आतापासून अशी गोंधळलीस तर पुढे कसं निभावणार तुझ? तो पिपऱ्या काय शॉक बसला ना? सांगितलं होतं मी तुला. सत्य ऐकलं ना तुझ्या पायाखालची जमीन सरकेल म्हणून. तुला तुझ्या घरच्यांसाठी मोलकरीण हवी आहे.